सशांना पाळूच नका, ते चांगलं नसतं वगैरे. किंवा मग काही जण म्हटले एकटाच असा पाळायचा नसतो कारण त्याला डिप्रेशन येतं वगैरे, असं खूप काय 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 झालं. मग आम्ही त्याच्यासाठी एक पार्टनर आणला आणि मग आता त्यांना पिल्लं झाली आहेत आणि त्यांना मागच्या महिन्यात 8 आणि ह्या महिन्यात 8 अशी पिल्लं झाली आहेत. आणि तुला कळत असेल म्हणजे ते 8 आणि 8 16 आणि 2 17 18 असे 18 ससे माझ्या घरात आहेत आता. बोलते मला निगेटिव्ह रोल करायला आवडला असता कारण निगेटिव्ह कॅरेक्टर्स या सिरियल मधले काहीच्या काही लेवलला भारी आहे. अपर्णा नावाचं जे कॅरेक्टर होतं निगेटिव्ह मध्ये जर आपण विचार करायला गेलो, सो ते कॅरेक्टर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं, खूपच जास्त इंटरेस्टिंग वाटलं होतं. सो ते करायला आवडलं असतं मला. सांगलीत आल्यापासून पावसाळ्याची एक वेगळीच मजा आहे, म्हणजे सांगलीत आल्यापासून मला पावसाळा आवडायला लागला, मला वातावरण आवडायला लागलं. मग एक असतं ना की चहाच घेऊन बसूया कॉफीज घेऊन बसूया वगैरे, हे सगळं आवडायला लागलं कारण सांगलीत आहे आणि जिथे आम्ही शूट करतोय तुम्ही बघत असाल आजूबाजूला सगळी हिरवळ आहे, हो सगळी, त्याच्यामुळे इतकं कमाल वातावरण असतं पावसाळ्यात. सो येस आता आवडायला लागलाय थोडाफार असं म्हणायला हरकत नाही. इथे मजेशीर अशी गोष्ट घडते की इथे साप निघतात पावसाळ्यात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साप बघत असतो आणि खूप मजा येते. मग साप बीप दिसला तर मग सगळ्या सेटवर चर्चा असते सापाला सापाला आणि मग कुठला काय वगैरे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे राजा राणीची जोडी या मालिकेच्या सेटवर आहे आणि पुन्हा एकदा शिवानी माझ्यासोबत आहे. कशी आहेस? हाय मी मस्त. बरं, मी कम्युनिटीवर युट्यूब कम्युनिटीवर एक फोटो टाकला होता तुझा की शिवानीसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा, शिवानी त्या प्रश्नाची उत्तरं देईल. ओके, कारण का शिवानीला वेळ नसतो ना, खूप बिझी असते. सो काही निवडक प्रश्न आहेत जे मी तुझ्यासाठी आणलेत, बाकीचे फारच बेसिक होते सो ते नाही आहेत. ओके ओके. एक अक्षता चव्हाण म्हणून एक आहे, त्यांनी विचारलंय की शिवानी ताईच्या सस्याच्या पिल्लांची नावं काय ठेवली आहेत ते विचारा, त्या पिल्लांचा एखादा किस्सा आणि आणि बाकी शिवानी ताईला खूप प्रेम. ओके थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. आणि आणखीन एक मजेशीर गोष्ट ही आहे की ससा किंवा ससे पाळणं हा खूप हाच एक खूप मोठा किस्सा आहे आमच्यासाठी. आणि ससे फक्त माझ्या एकटीचे नाही आहेत, मी मणिराज आणि सूरज म्हणून आमचा एक डीओपी आहे. सो आम्ही तिघांनी मिळून ते ससे पाळलेले आहेत. सो एकदा असंच झालं होतं की आम्ही आउटडोअरला शूट करत असताना आम्हाला एक छोटा ससा सापडला आणि तेव्हा मी अजिबातच प्राणी प्रेमी वगैरे नाही, मला भीती वाटायची. सो मी नाही असं जवळ वगैरे घेतलं, पण मग तो थोडा त्याला थोडस लागलं होतं त्याच्यामुळे मणिराज त्याला घरी घेऊन आला, त्याला खूप छान सांभाळलं. मग मणिराज आणि सूरज त्यांनी त्याला बरं केलं आणि बरं केल्यानंतर तो खूप कमाल असा झाला. मग आम्हाला बरेच जण असं म्हटले की नाही नाही तुम्ही सशांना पाळूच नका, ते चांगलं नसतं वगैरे. किंवा मग काही जण म्हटले एकटाच असा पाळायचा नसतो कारण त्याला डिप्रेशन येतं वगैरे, असं खूप काय 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 झालं. मग आम्ही त्याच्यासाठी एक पार्टनर आणला आणि मग आता त्यांना पिल्लं झाली आहेत आणि त्यांना मागच्या महिन्यात 8 आणि ह्या महिन्यात 8 एवढी पिल्लं झाली आहेत. आणि तुला कळत असेल म्हणजे ते 8 आणि 8 16 आणि 2 17 18 असे 18 ससे माझ्या घरात आहेत आता. बोलते त्याच्यामुळे आम्ही आणि एवढ्या लोकांची आम्ही नाही नावं ठेवू शकत कारण आम्हीच ओळखू शकत नाही त्यांना की कोण कोण आहे वगैरे असं. सो आम्ही त्यांची अजून नावं नाही ठेवली आहेत, पण जे मेन दोघं आहेत त्यातला जो मेल आहे त्याचं नाव झिपरे आहे आणि कारण तो वेगळ्या ब्रीडचा आहे थोडा आणि तो खूप खूप कमाल केसाळ पांढरा शुभ्रचा आहे. आणि जी मेन आमची लाडकी आहे तिचं नाव सांबा आहे, जिने या सगळ्या पिल्लांना आताच जन्म दिला. अगं पण शिवानी तू कुठे राहतेस? छोटे जागेत ते बिचारे गोड त्यांच्या पिंजऱ्यात. तू इथे असते तेव्हा म्हणजे कसं काय? आम्ही त्यांची व्यवस्थित छान सोय केलेली आहे, त्यांच्यासाठी मोठे मोठे 2 पिंजरे आहेत आणि पिल्लांसाठी आता एक वेगळा पिंजरा आणलाय. सो आम्ही सेटवर यायच्या आधी आम्ही त्यांना व्यवस्थित खायला वगैरे टाकतो, त्यांची साफसफाई करतो आणि घरी गेल्यावर एकदा करतो असं असतं. सो ते बिचारे काय त्यांना 2 वेळेचं खायला टाकलं ते खातात खेळतात मज्जा करतात. किती छान. ओके सो अक्षता चव्हाणचाच दुसरा प्रश्न आहे की शिवानी सॉरी लेखक चिन्मय मांडलेकरांकडून एखाद्या सीन बद्दल शाबासकी मिळाली आहे का आणि ती काय आहे?
मुळातच चिन्मय दादा किती बिझी असतो हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण तो सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करत असतो. सो आम्ही खूप वाट बघत होतो या गोष्टीची. सो आम्हाला बरेच दिवस ना त्यांनी काही सांगितलंच नाही की त्याला आवडतंय नाही आवडते. आणि आपलं सीएमए जे कलर्स मराठी अवॉर्ड पहिलं आमचं जे वर्ष होतं त्या वर्षी आम्ही त्याला अगदीच असे एक 5 मिनिटासाठी भेटलो आणि आम्हीच खुश झालो की चिन्मय दादाला आम्ही फायनली भेटलो म्हणून. सो तेव्हा तो आम्हाला त्या 5 मिनिटात तो दुसरं काहीच बोलला नाही, त्याने खूप भरभरून कौतुक केलं आणि तो मला म्हणतो आम्हाला दोघांनाही रादर असं म्हटलं की मी जे संजू रणजितचं कॅरेक्टर लिहिलं होतं ते मला मिळालं, म्हणजे मला त्या पलीकडे अजून काही नकोय, ते तुम्ही दोघं त्या तुम्ही दोघांनी त्या कॅरेक्टर्सना जिवंत केलं, किती छान. सो येस, ये खूप छान कॉम्प्लिमेंट होती. खूप मस्त. प्रतिभा विचारतायत की मोठ्या पडद्यावर काम करायला आवडेल की सिरियल मध्ये. दोन्ही. एक तुला सांगितलं की आता एक छान फिल्म आली आणि तुला हे सोडावं लागलं तर. नाही, हे तर नाही सोडणार मी डेफिनेटली, पण पुढे जाऊन मला मोठ्या पडद्यावर काम किंवा सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल, म्हणजे नाटकही तितकंच मनापासून करायला आवडेल, वेबसिरीज करायला आवडेल. ओके, याच मालिकेत दुसरं एखादं कॅरेक्टर करायला शिवानीला आवडेल तर ते कॅरेक्टर कोणतं आहे? खूप मोठी लिस्ट आहे, कारण मला बरीचशी कॅरेक्टर खूप आवडतात, लिखाण जे असतं त्या पद्धतीनं. मला मला कुठलं कॅरेक्टर करायला आवडेल, फर्स्ट तर मला असं वाटतं की म्हणजे मला निगेटिव्ह रोल करायला आवडला असता, कारण निगेटिव्ह कॅरेक्टर्स या सिरियल मधले काहीच्या काही लेवलला भारी आहे. सो एक अपर्णा नावाचं जे कॅरेक्टर होतं निगेटिव्ह मध्ये जर आपण विचार करायला गेलो, सो ते कॅरेक्टर मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं, खूपच जास्त इंटरेस्टिंग वाटलं होतं. सो ते करायला आवडलं असतं मला, कारण त्याच्या दोन्ही शेड्स होत्या. ऑब्व्हियसली कुसुमावती ढाले पाटील, कारण अर्थात ते मला आता इतक्या लवकर मिळालं नसतं, पण ते कॅरेक्टर मला खूपच छान वाटतं. हा प्रश्न श्रुतीसाठी पण होता आणि हा मी श्रुतीला विचारला, तिने पण सेम आन्सर. हो, आणि मुळात कदाचित आम्हाला असं वाटतं की आम्ही शुभांगी ताईला ते करताना पाहिलंय ना, त्याच्यामुळे आम्हाला जास्त आम्ही फॅसिनेट झालोय त्या गोष्टीबद्दल की ते इतकं सुंदर कॅरेक्टर आहे. सो ते खूप छान आहे एक कॅरेक्टर. आणि जर म्हणजे काय म्हणतो पॉझिटिव्ह शेड मध्ये आणखीन एक कॅरेक्टर करायचं मला आवडलं असतं तर मला साक्षीचं कॅरेक्टर करायला आवडलं असतं. सो ते कॅरेक्टर पण मला फार इंटरेस्टिंग वाटलं होतं, खूप मस्त. तर ही होती प्रेक्षकांचे, हे होते प्रेक्षकांचे प्रश्न आणि हे होते शिवानीचे उत्तर. आता माझा प्रश्न आहे, शिवानी आता ऊन पडलंय पण इथे पाऊस आला की खूप येतो, हो शिवानीला पाऊस किती आवडतो किंवा काय? नाही, मला फार मला पाऊस, माझा खरं तर वाढदिवस असतो पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे तेवढाच एक पावसाळा आवडण्याचं कारण आहे. त्या पलीकडे मला पावसाळा आवडायचं नाही पुण्यात, कारण असं गाडी चालवायचे प्रॉब्लेम, ट्रॅफिक प्रॉब्लेम, त्याच्यामुळे मला खूप बोर व्हायचं पावसाळा म्हटले की. पण सांगलीत आल्यापासून पावसाळ्याची एक वेगळीच मजा आहे, म्हणजे सांगलीत आल्यापासून मला पावसाळा आवडायला लागला, मला वातावरण आवडायला लागलं. मग ते एक असतं ना की चहाच घेऊन बसूया, कॉफीज घेऊन बसूया वगैरे, हे सगळं आवडायला लागलं, कारण सांगलीत आहे आणि जिथे आम्ही शूट करतोय तुम्ही बघत असाल आजूबाजूला सगळी हिरवळ आहे, हो सगळी, त्याच्यामुळे इतकं कमाल वातावरण असतं पावसाळ्यात. सो येस, आता आवडायला लागलाय थोडाफार असं म्हणायला हरकत नाही. एखादा किस्सा विचारला तुला पावसाळ्याचा मजेदार, म्हणजे मजेशीर किंवा असा एखादा की तुला न आवडणार आहे पण तुला सांगायचा आहे तो शाळेत. आवडणार असं नाही, नाही असं काही शाळे पावसाळ्यात असं काही फार घडलं नाहीये, फक्त इथे मजेशीर अशी गोष्ट घडते की इथे साप निघतात पावसाळ्यात. चला, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साप बघत असतो आणि खूप मजा येते. मग साप बीप दिसला तर मग सगळ्या सेटवर चर्चा असते, सापाला सापाला आणि मग कुठला काय वगैरे. बरं, आमच्या सेटवरचे काही लोक असे आहेत की जे सर्पमित्र सुद्धा आहे. ओके, गुड. सो ते एक आमच्यासाठी चांगलं असतं की ते व्यवस्थित इन डिटेल माहिती देतात, त्याला शांत वगैरे करतात. सो मी हेही बघितलंय की त्या सापाला शांत करणं, मग त्याला त्याचं त्याचं परत सोडून देणं वगैरे, हे सुद्धा झाले. खूप मस्त शिवानी, थँक्यू सो मच. आणि अजून बरेच सेगमेंट येणार आहेत तुमच्या भेटीला, सो मी तिला जरा आराम देते. थँक्यू. थँक्यू.